तशातच जो आमचा जुना गावगाडा होता त्या गावगाड्याला बारची कसर लागलेली होती नव्हती. आज असं गाव नाही की ज्या गावाच्या वेशीवरती बारनं ठाण मांडलेला नाही. प्रत्येक गावाच्या गावाच्या बाजूला जेवढे रस्ते आहेत तेवढ्या प्रत्येक रस्त्यावरती एक बार तुम्हाला पाहायला मिळतो आणि हे सगळे जे भुसफुल्ल असलेले पाहायला मिळतात. खरंच आमचा गावगाडा बदलला का? बदल कोणत्या दिशेने आमच्या गावगाड्याचे चाललेले आहेत हे खरं तर गावगाड्याला अस्वस्थ करणारं चित्र आहे. म्हणजे गावगाड्यामध्ये कुणीतरी एखादा हातबट्टी काढत होता, गाळत होता. साधारणतः गावगाड्यातली एक 5-10 माणसं दिवसभर कष्ट करून आल्यानंतर त्या ठिकाणी एखादी 100 मिली हानत होती. आज मात्र या गावगाड्यांच्या वेशीवरती असलेले बार प्रत्येक घराला कुठंतरी अंतर्मुख होऊन विचार करायला लावत असताना पाहायला मिळतात. जुना जो गावगाडा होता करमणुकीची साधनं नव्हती, हातामध्ये त्यांच्या मोबाईल नव्हता. एखादा साधारणतः वर्षाच्या शेवटी जत्रा यात्रेच्या निमित्तानं एखादा काळूबाळूचा, एखादा विटाबाईचा, एखादा मंगला बनसोडेचा तमाशा असायचा. त्याचवेळी काही बापानं एखाद्या वेळा डोक्याचा फेटा उडवला असेल तेवढाच, आणि त्यानंतर पुन्हा 364 दिवस तिकडं बाप नावाचा आमचा प्राणी कधी फिरकत नव्हता. आज गावगाड्याला दुसरी एक कसर लागली. मी त्याच्यावरती सुद्धा एक छान व्हिडिओ केला बघा, की वावर गेलं तरी चालेल पण गौतमीला गावात आणून नाचवायची. जवळजवळ 10,000 लोकांनी आज तो व्हिडिओ बघितला. मला सांगा, याच शेजारच्या बेडगावामध्ये घडलेल्या घटना तुम्हाला माहित आहेत की शिक्षकाचा खरं तर मला अभिमान आहे, कारण तसं जगणं आतापर्यंत मी जगत आलोय. कारण अख्ख्या महाराष्ट्राला PB पाटील सर मी अभिमानानं सांगत आलो की मला जन्माला घातलेल्या आई वडिलांच्या आणि मी जन्माला घातलेल्या 2 मुलांच्या डोक्यावरती हात ठेवून मी सांगेन की आतापर्यंत मी हरामीचा रुपया कमवला नाही. त्या शिक्षकाचा मला खरं तर अभिमान आहे. पण बेडक सारख्या गावामध्ये गौतमीच्या नृत्यावरती सुद्धा शिक्षकच झिंगाट बनले, शिक्षकच थिरकायला लागले आणि शाळेच्या पटांगणामध्येच झालेला जो शो होता तो सगळ्या महाराष्ट्रानं पाहिला. कुणाकडून काय घ्यायचं याच्याच संभ्रमामध्ये मी खरं तर पडलोय. ही गावगाड्यातली जत्रा गेली आणि त्याची जागा आता गौतमी घेत असताना पाहायला मिळते. ती नृत्यांगना आहे, ठीक आहे, पण तिनं आणलेली जी लावणी आहे तिला लावणी म्हणायचं का हाही प्रश्न आहे. कारण आमची जी लावणी होती ती घरंदाज होती. 9 साडीमध्ये ती लावणी एका वेगळ्या पद्धतीनं उठत होती. तिचा वारसा आणि इतिहास फार मोठा आहे. पण गौतमीचा जो डान्स आखाडा आहे तो डान्स आखाडा आमच्या तरुणाईचा आज आयडॉल बनत असताना पाहायला मिळतो. हे खरं तर गावगाड्याला अपेक्षित आहे असं मला वाटत नाही. आज आमच्या जो गणेशोत्सव आहे, खरं तर लोकमान्य टिळकाने 1893 गणेशोत्सवाची जी उभारणी केली त्याचं कारण काय होतं की या सामाजिक चळवळीला धार्मिक अधिष्ठान प्राप्त व्हावं आणि ही सगळी तरुणाई या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कामी यावी या अनुषंगानं प्रबोधनपर गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी उभा केला. पण आजच्या गणेशोत्सवाचं पूर्ण रूपडच बदललं गेलेलं पाहायला मिळतं. आज गावागावामध्ये गणेशोत्सव मंडळांच्या मध्ये चर्चा आहेत की येणाऱ्या गणेशोत्सवासाठी गौतमी पाटीलला आपण आणायचे. माझ्या गावामध्ये तर तुम्हाला सांगतोय का, गणेशोत्सवाची मिरवणूक अख्ख्या महाराष्ट्रातले डान्स ग्रुप त्या ठिकाणी येतात आणि अख्खा कोल्हापूर जिल्हा त्या ठिकाणी ते डान्स ग्रुप बघण्यासाठी येत असताना पाहायला मिळतो. म्हणजे आमच्या अभिरुचीला लागलेलं हे जे वळण आहे ना, हे वळण आमच्या गावगाड्याला नव्हतं. लक्षामध्ये घ्या, आजच्या पिढीनं हे का अंगीकारलं, ही पिढी का अंगीकारते आहे आणि याचा शेवट कुठं होणार आहे मला सांगा. मला तर सातत्यानं अंतर्मुख होऊन ज्या ज्या वेळेला मी या सगळ्या गोष्टींचा विचार करतो ना, तेव्हा कुठंतरी भविष्याकडं अंधकारमय नजरेनं मी पाहत राहतो. आम्ही आमच्या लोकनेत्यांना निवडून दिलं, काय दिलं लोकनेत्यांनी? आतापर्यंत विकासाच्या नावाखाली गावगाड्यामध्ये एक छानदार अशा स्वरूपाचं, टुमदार अशा स्वरूपाचं त्यांनी मंदिर दिलं, काही समाज मंदिरं दिली. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या राजकारणाचा हेतूच होता. कारण या देशातल्या मंदिरांची कमाई ही 280 लाख कोटी रुपये असली गेलेली पाहायला मिळते. म्हणजे एका बाजूला आमचं बजेट 15 लाख कोटीच्या दरम्यान आणि मंदिरांची कमाई मात्र एवढी असलेली पाहायला मिळते. ही मंदिर मताच्या जोगव्यासाठी उभा राहत आहे. आमच्या भावनेचं एक ग्रामदैवताचं मंदिर तुमदार असावं त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, कारण आमची ती श्रद्धास्थान आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा
धक्का लावायची आमची इच्छा नाही, पण याच मंदिरांच्या गाभाऱ्यामध्ये चाललेला जो नंगानाच आहे ना, तो या व्यवस्थेच्या समोर मात्र यायला हवा असं मला वाटत राहतं. आणि मग हा गावगाडा जर सुखानं नांदायचा असेल तर तुम्हाला सांगतोय का, आमच्या शेतीमालाला भाव हा चांगल्या पद्धतीचा मिळायला पाहिजे. आणि त्यासाठी मी तुम्हाला आवाहन करेन भावानो, तुमचा पक्ष कोणताही असो, तुमच्या हातामध्ये झेंडा कोणत्याही पक्षाचा असू दे, तो झेंडा आता बाजूला करा आणि त्या झेंड्याचा दांडा हातामध्ये घेतल्याशिवाय तुमच्या शेतीमालाला भाव मिळेल असं मला वाटत नाही. आज तुम्हाला मिळालेला 3000 रुपयाचा दर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टी यांच्या खरं तर कष्टभर प्रयत्नातून तो तुम्हाला मिळालाय हे सगळेच जरी मान्य करत असले तरी या दरावरती मी समाधानी आहे असं मला वाटत नाही. कारण त्याचेही खूप प्रश्न आहेत. मी स्पष्टपणानं तुम्हाला सांगतोय का की जर आमचा साखर उद्योग जगाच्या स्पर्धेबरोबर जर आम्ही नेला आणि साखरेचा जर आपण सुयोग्य पद्धतीनं जर वापर केला ऊस पिकाचा, तर मी तुम्हाला आजही भावानो खात्रीनं सांगतो की आम्हाला 50,000 रुपये टनाला भाव मिळू शकतो. कारण आमची जवळजवळ या 73 वर्षामध्ये आमची जी साखर कारखानदारी आहे ही साखर कारखानदारी साखर मळी मोल्याशीस आणि बजाज सोडून पुढे गेलीच नाही. जवळजवळ माझं डोकं आणि माझं आकलन मला असं सांगतंय की एका ऊसाच्या कांडीपासून जवळजवळ 45 प्रकारचे बाय प्रॉडक्ट घेता येतात. आणि त्यातल्या बहुतांशी बाय प्रॉडक्टना जर तुम्ही न्याय दिला तर हे स्वप्न सत्यामध्ये उतरू शकतं. आज ब्राझीलमध्ये जे इथेनॉलचं धोरण राबवलं जातंय तिथं जवळजवळ 78% वाहनं ही 27% इथेनॉलवरती चालत असताना पाहायला मिळतात. आज सुद्धा भारतामध्ये हे 20% धोरण कडेला जायला किती सदरांचा संघर्ष करावा लागलाय हे तुम्ही पाहताय. मी जवळजवळ विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यापासून ते जवळजवळ आजच्या एकनाथ शिंदेच्या 2-3 बैठका झाल्या असा मुख्यमंत्री नाही की ज्याच्या बरोबर किमान मी 10 वेळा बैठकीमध्ये बसलो नाही. या प्रत्येक वेळेला आम्ही सातत्यानं मांडत आलो की साहेब या साखर उद्योगाला जर न्याय मिळायचा असेल तर द्विस्तरीय विक्री पद्धतीचं धोरण तुम्ही राबवा. कारण या देशामध्ये साधारणतः जी 355 लाख मेट्रिक टनाच्या दरम्यान जी साखर तयार होते जगाची गरज साधारणतः 1850 लाख मेट्रिक टनाची आहे. तर या 355 लाख मेट्रिक टन साखरेमध्ये तुमची खायची गरज जर 270-270 लाख टनाची जर आपण गृहीत धरली तर उरते किती. या सगळ्या साखरेचं जर द्विस्तरीय धोरण तुम्ही राबवलं तर जी 355 लाख मेट्रिक टन या देशामध्ये साखर तयार होते त्यातली 40% साखर ही हॉटेल आणि बेकरीसाठी जाते, 24% साखर ही शीतपेयासाठी जाते, 19% साखर ही मद्यार्काला लागते आणि 17% साखर ही खायला लागते. मग मला असा प्रश्न या व्यवस्थेला विचारायचा आहे की व्यवसायासाठी दिली जाणारी साखर आम्ही 31 रुपयाच्या भावानं का द्यायची. मला सांगा या देशामध्ये जी खायला 17% साखर लागते ती फुकट जरी तुम्हाला सांगतोय का खाणाऱ्या लोकांना दिली आणि बाकीची उद्योग व्यवसायाला लागणाऱ्या साखरेचा दर जर आम्ही 100 रुपयाच्या घरामध्ये नेला तर मला वाटतंय आज सुद्धा ऊस उत्पादकाला किमान 5000 रुपयाचा दर देणं शक्य आहे. आणि आजच्या महागाईच्या निकषावरती किमान आज जर 5000 रुपयाचा दर मिळाला तरच कुठंतरी आम्हाला ऊस शेती परवडते, अन्यथा आहे आजच्या वास्तवामध्ये ऊस शेती आपल्याला परवडू शकत नाही. जगभरामध्ये कारण जगभरातल्या साखर इंडस्ट्रीचा माझ्याकडे अभ्यास आहे. कारण ब्राझीलनं तुम्हाला सांगतोय का की खास इथेनॉलवरती चालणारं फ्लेक्स फ्युएल इंजिन ब्राझीलनं तयार केलं आणि खास इथेनॉलसाठी इनर्जी केन नावाची ऊसाची जात त्यांनी तयार केली आणि जवळजवळ हेक्टरी 300 टन उत्पादन 80 टनावरून 300 टन उत्पादन घेण्याकडे ब्राझीलमधला शेतकरी पुढे सरकला गेलेला पाहायला मिळतो. आज आमच्या इथं मात्र आम्ही 40-50-60 टनाच्या पुढे जायला तयार नाही. कारण 86-032 सोडून एखादी जात आम्हाला द्यावी असं आमच्या संशोधकांना सुद्धा वाटत नाही. गलिनट्ट पगार घेणारे हे संशोधक नेमके काय करतायत हा सुद्धा प्रश्न यांना कुठेतरी विचारायला पाहिजे. कारण जग कुठं चाललंय आणि आम्ही कुठे आहोत, आमचे गावगाडे कुठं आहेत. आमचं आजचं शिगाव बघा आणि बघा तुम्ही युट्यूब वरती तुम्ही चास्का नावाचं एक खेड साधारणतः मारा, तुम्हाला चास्का खेड जर तुम्ही बघितलं तर आमच्या अगदी मलबार हिलचा मुंबईचा जसा परिसर आहे ना
तसं आज ते चास्का खेडं तुम्हाला बघायला मिळेल. कारण आमची एक मराठी मुलगी जगभरातल्या खेड्यांचं वृत्तांकन युट्यूब वरती करत असताना पाहायला मिळते. म्हणजे एवढ्या प्रदीर्घ अशा 6 लाख वर्षाच्या प्रवासामध्ये आम्ही कुठं आहोत आणि जगभरातली खेडी कुठं आहेत हे एकदा तपासायला हवं. इस्रायल सारखं तुम्हाला सांगतोय का चिमुकलं राष्ट्र, केवढी लोकसंख्या आहे कोल्हापूर सांगली सातारा एवढं इस्रायल, लोकसंख्या सुद्धा अगदी तुरळक, जवळजवळ सगळी प्रतिकूलता, वाळवंटामध्ये सुद्धा नंदनवन कसं उभं करावं हा आदर्श इस्रायलच्या शेतीमध्ये पाहावा. जवळजवळ इस्रायलमध्ये 65% पाणी भूगर्भातून ते काढतात, 25% पाणी हे ते किनरेट तलावातून घेतात आणि राहिलेलं 15% पाणी हे सांड पाण्यावरती प्रक्रिया करून इस्रायल तिथल्या शेतीची आणि माणसांची तहान भागवत असताना पाहायला मिळतं. आम्ही आमच्या मोबाईलवरती युट्यूबवरती इस्रायलची आम्ही शेती पाहतो, त्याचं प्रतिकूलतेमध्ये त्यांनी उभा केलेलं नंदनवन आम्ही बघत नाही. इस्रायलमध्ये 2006 डाळिंबाचं अतिरिक्त उत्पादन झालं. त्यावेळेला इस्रायलमधल्या संशोधकांनी डाळिंबापासून जवळजवळ 206 प्रकारचे उपपदार्थ तयार केले आणि तिथल्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला. आमच्या इथं हे संशोधन का होत नाही? आमचे राज्यकर्ते अशा संशोधनाला मला सांगा का उठाव देत नाहीत? आम्ही त्यामुळं खरं तर मागं आहोत. कारण आमच्या कापसाला दर नाही, पण दुकानामध्ये गेल्यानंतर कापडाचा दर कमी नाही हे लक्षात घ्या. आम्ही साखरेला इथं 31 रुपये दर घ्यायचा आणि तिथं मात्र बिअरची बाटली मात्र आम्ही 200 रुपयेनं घ्यायची. आम्ही जाब विचारायला तयार नाही. बिअरच्या बाटलीचा दर 200 रुपये आणि दुधाचा दर साधारणतः 60 रुपये. आम्ही या व्यवस्थेला हे विचारत नाही की अरे बाबा खरंच सांग त्या बिअरमध्ये जास्त प्रोटीन्स आहेत का आमच्या दुधामध्ये जास्त प्रोटीन्स आहेत. आम्ही हे विचारायलाच तयार नाही. आम्ही जाब विचारायला तयार नाही. कारण आमच्या डोक्यावरती असणारे आमचे जे झेंडे आहेत ना, हे झेंडे त्याची आडकाठी ठरत असताना पाहायला मिळतात. म्हणजे या देशाची लोकसंख्या जवळजवळ 140 कोटीच्या आसपास गेलेली असली तरी आपल्यापेक्षा सुद्धा चीन लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पुढं आहे. पण चीनमध्ये मात्र शेती क्रांती झाली, चीनमध्ये बी बियाणं फुकट दिली जातात. चीन मात्र शेती क्रांतीच्या दिशेनं गेला, आम्ही मात्र शेती क्रांतीच्या दिशेनं जायला तयार नाही. आम्ही घोडे बाजारामध्ये आम्ही रमलोय आणि त्याचं तुम्हाला सांगतोय का त्या घोडे बाजाराचं समर्थन करणारे गावगाड्यातले जे भाट आहेत ना, हे भाट फार घातक आहेत असा माझा तिकट शब्दामध्ये खरं तर प्रश्न आहे. फ्रान्स सारखा देश तुम्हाला सांगतोय का? तुम्ही एकदा फ्रान्सची मला वाटते मी तो अगदी स्क्वॉच विस्की हे नैसर्गिक पेय आहे फ्रान्सचं, आणि दुसरी गोष्ट फ्रान्सची शॅम्पेन आणि स्क्वॉच विस्की ही नैसर्गिक पेय म्हणून जगाच्या बाजारपेठेमध्ये विकली जातात. आणि शॅम्पेन हे फ्रान्समधले एका खेड्याचं नाव आहे. कधीतरी सहज कुतूहल म्हणून घ्यायला आपल्या खिशाची तेवढी ताकद नाही याची मला खात्री आहे, पण एखाद्या मोठ्या वाईनमध्ये जाऊन शॅम्पेनची फक्त किंमत विचारा, किमान 11,000 रुपयेच्या पुढं तुम्हाला 750 मिली शॅम्पेनचा दर तुम्हाला तो वाईनवाला सांगत असताना पाहायला मिळेल. परवा मी स्क्वॉच विस्कीचा एक दर ऐकला, 750 मिली स्क्वॉच विस्कीचा दर 29 लाख रुपये इतका आहे हे लक्षामध्ये घ्या. मग मला असं वाटत राहतं की अरे आमच्या इथं सुद्धा ताडीमाडी आहे ना, आमच्या कारखानदारांची मजल फार तर कुठं गेली? संत्राच्या पुढं गड्यांचं डोकं चाललं नाही. मी महाभारतावरती PhD केलेला माणूस आहे. महाभारत काळामध्ये सुद्धा सोम सातली सारखी पेय प्रादेशिक मद्य होते. म्हणजे आमच्या प्रादेशिक मद्यांना जर आम्ही शॅम्पेन सारख्या दर्जा दिला असता, आम्ही स्कॉच विस्की सारखा जर दर्जा दिला असता, तर तुम्हाला सांगतोय का आमची ताडी माडी सुद्धा ह्या दरामध्ये विकू शकली असती. पण आम्ही मात्र त्या दिशेनं जायला तयार नाही. शेतीमालाच्या ब्रँडिंगच्या बाबतीमध्ये जग कुठं आम्ही कुठं आहोत हे एकदा तपासायलाच हवं. कारण जवळजवळ आमच्या या देशामध्ये अजूनही मला वाटते 150 पुढं आम्ही शेतीमालाच्या ब्रँडिंग मध्ये आम्ही गेलो नाही. खरं तर हा आकडा 5,000 पुढं पाहिजे होता, पण आम्ही ब्रँडिंगच्या दिशेनं जायला तयार नाही. आम्ही या समाजाच्या उत्थापनाचं काम करायला तयार नाही. मध्यंतरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकदा खान
खान साहेबांना मी भेटलो आणि त्यांना जाहीरपणानं असं आवाहन केलं की खान साहेब मी म्हणतोय तसा एक फक्त रस्ता तुम्ही करा, 1,00,000 तरुणांना रोजगार द्यायची जबाबदारी आमची. म्हटलं तुम्ही असं करा की इकडं पुण्या मुंबईवरून येणारा जो पर्यटक असेल त्याला चांदोलीपर्यंत आणा, चांदोलीवरून त्याला गगनबावड्यापर्यंत आणा, गगनबावड्यातून त्याला अनदूरवरून धामणी प्रकल्पावर न्या, धामणीवरून त्याला तुळशी जलाशयावरती न्या, तुळशी जलाशयाला लागून दाजीपूरचं अभयारण्य आहे राधानगरीचं, त्या अभयारण्याला लागून तुम्ही त्याला राधानगरीच्या जलाशयावरती आणा, राधानगरीवरून त्याला काळमवाडीवरती न्या, काळमवाडीतून त्याला वाकी घोलातून पाटगाव धरणावरती न्या, पाटगाववरून 2 किलोमीटर पाठीमागे या, तिथून त्याला झुलपेवाडीवर न्या, तिथून खाली उतरा आजऱ्यामध्ये तो चित्री उच्चंगीला जाईल, तिथून पुढे तो चंदगडमध्ये जाईल आणि चंदगडवरून 90 किलोमीटरच्या अंतरामध्ये तो पर्यटक गोव्याला पोहोचेल. एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये समजा तो पर्यटक बुधरगडमध्ये गेलाय तर बुधरगड तालुक्यानं एक पर्यटन केंद्र निर्माण करावं आणि त्या ठिकाणी असणारा बुधरगड असेल, रांगणा असेल, वाकी घोलामध्ये असणाऱ्या केव्ज असतील, तिथं असणारा जिंजी निवास असेल, ही सगळी ऐतिहासिक पर्यटनाची जी ठिकाणं आहेत ना ती जगातल्या पर्यटकासमोर खुली करावीत. एवढ्या प्रवासामध्ये त्या साधारणतः रस्त्यावरती किमान 1,00,000 तरुणांना रोजगार मिळू शकतो. आमचे राज्यकर्ते हे ऐकायला तयार नाहीत. मी मुख्यमंत्र्यांच्या समोर सुद्धा हा विषय मांडला की साहेब एक गोष्ट करा, 1,00,000 माणसांना रोजगार मिळू शकेल. आमच्या गावाचं बलस्थान काय, एवढा मोठा साधारणतः इतिहास फकीरानं या गावामध्ये घडवला, काय त्याचं बलस्थान आहे मला सांगा इथं, आम्ही त्याच्यासाठी काय खुलं केलं, जगाच्या व्यासपीठावरती खरंच आमचा फकीर आम्ही आणला का, आम्ही आणला नाही, कारण आमची बलस्थानं आम्ही आणायला तयार नाही. दक्षिण कोरियासारखा तुम्हाला सांगतोय का देश 5,20,00,000 फक्त लोकसंख्या, 17 ऑगस्ट 1948 हा देश स्वतंत्र झाला. दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा दक्षिण कोरियाचं आणि उत्तर कोरियाचं विभाजन झालं त्यावेळेला एक गरीब देश म्हणून या दक्षिण कोरियाची संभावना संपूर्ण जगामध्ये झाली. त्यानंतर दक्षिण कोरियानं आपलं नॅशनल कॅरेक्टर प्रत्येक तरुणाच्या मनामनामध्ये रुजवलं आणि जहाज बांधणीला आणि हुंडाई सॅमसंग सारख्या कंपन्या उभा करून 1963-1979 या काळामध्ये पार्क चुंग नावाचा एक अध्यक्ष दक्षिण कोरियाला मिळाला आणि आज हाच दक्षिण कोरिया 5,20,00,000 लोकसंख्येच्या बळावरती आणि उद्योगाच्या बळावरती आज जगातली चौथी आर्थिक महासत्ता बनलेला पाहायला मिळतो. म्हणजे खरं तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये केवढं पोटेन्शियल आहे बघा, केवढी साधन संपत्ती आहे पहा, केवढा मोठा सुधारकांचा क्रांतिकारकांचा वारसा महाराष्ट्राला आहे पहा. म्हणजे हा महाराष्ट्र खरं तर अशा राष्ट्रांच्या बरोबर तुलना करू शकतो, पण इथं मात्र ते होत नाही. इथं मात्र जे विजेचे आकडे आमच्या अंगावरती मारले जातात ते संपूर्ण देशामध्ये विजेचा दर अधिक असला गेलेला पाहायला मिळतो. म्हणजे एका बाजूला पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणत असताना सुद्धा मला अनेक वेळेला वाईट खरं तर भावानं वाटतंय. म्हणजे ज्या माणसाने ज्या देशाने दुःखाचं मूळ शोधलं ती माणसं महासत्तेच्या दिशेनं वाटचाल करत गेली, आम्ही मात्र फक्त महासत्तेची स्वप्नच बघतोय. कोण म्हणतोय 2020 भारत महासत्ता होणार, कोण म्हणतोय 2025 होणार, तुम्ही मात्र महासत्तेची स्वप्न गोड गुलाबी स्वप्न आम्हाला दाखवताय. तुम्हीच एकदा तुमची रूप आरशामध्ये पहा असं मला कुठंतरी वाटत राहते. म्हणजे खरं तर या भारतामध्ये एकच पीक मोठं आलं आणि ते म्हणजे आश्वासनाचं पीक मोठं आलं आणि या आश्वासनाच्या पिकाची लागण अगदी गावगाड्यापासून ते आमच्या देशाच्या पंतप्रधानापर्यंत सर्वांना त्याची लागण झाली गेलेली पाहायला मिळते. आश्वासनांच्या पिकापेक्षा वास्तवामध्ये या जनतेला तुम्ही जर घेऊन गेला तर मला वाटते त्यांच्या दुःखाचं ते रामबाण अशा स्वरूपाचं औषध ठरेल. याच गावगाड्यामध्ये जवळजवळ गेल्या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 3,50,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 1986 साहेबराव करपे नावाच्या एका चिंच गावांमधल्या शेतकऱ्यानं एका संगीत विशारदानं आत्महत्या केली. आपल्या बायकोसह आपल्या मुलांना घेऊन त्यानं आत्महत्या केली. शेती परवडत नाही म्हणून एका पदवीधर असणाऱ्या माणसानं केलेली आणि महाराष्ट्र सरकार दरबारी नोंद झालेली साहेबरावांची ही पहिली आत्महत्या. त्यानंतरच्या काळामध्ये जवळजवळ या संपूर्ण देशामध्ये 3-3.5 लाख शेतकऱ्यांनी शेती
परवडत नाही म्हणून आत्महत्या केल्या. मराठवाड्या तर आणि विदर्भ ही तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची स्मशानभूमी बनली. एका मुलीनं बापाकडं लग्नासाठी पैसे नाहीत हे ओळखल्यानंतर तिने एक मृत्यूपत्र लिहून ठेवलं की बाबा मला माहिती आहे की तुमच्या खिशामध्ये माझं लग्न करायला सुद्धा तुमच्याकडं पैसे नाहीत, आता माझं लग्न फक्त कशावरती होईल, तुम्ही मला वधूसारखी नटवा आणि त्या सरणावरती मला चढवा, माझं लग्न आता सरणावरतीच होईल म्हणून त्या मुलीनं आत्महत्या केली. नांदेडमधला एक तुळशीदास नावाचा, नांदेडमधल्या काकंडी गावचा, खरं तर 32 वर्षाचा पोया, 4 मुली त्याला, आणि त्या माणसानं केलेली जी आत्महत्या आहे ती आत्महत्या या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं खरं तर हृदय हेलावून टाकेल इतकी विदारक अशा स्वरूपाची ती आत्महत्या आहे. सकाळी बरोबर 8 वाजता लाईट जाणार होती मोटरची, 3 लाख रुपयाचं फक्त कर्ज होतं जिल्हा बँकेचं आणि ते कर्ज आजोबानं काढलेलं कर्ज होतं, तुळशीदासला ते फेडायला जमलं नाही या संसाराच्या रेट्यामध्ये, म्हणून त्यानं स्विच ऑफ केला आणि बरोबर मोटरीच्या वायरी सोडल्या आणि आपल्या कमरेला त्यानं त्या वायरी गुंडळल्या आणि बरोबर त्यानं 5 मिनिटाचा वेळ दिला आणि स्विच ऑन केला. जागच्या जागी तुळशीदासची राख झाली आणि 8 वाजता बरोबर लाईट गेली, कारण कुणीही दुसरा एखादा शेतकरी त्याला कदाचित धरेल आणि त्याचा प्राण जाईल म्हणून बरोबर लाईट जाण्या अगोदर त्यानं केलेली ही 5 मिनिटं आत्महत्या होती, लक्षात घ्या. अशी एकेका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं आक्रंदन, त्याच्यावरती बळीचा आक्रोश नावाचं एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे आणि ते स्वतः माझ्या हाताने मी बरंचसं त्याचं लेखन केलेलं आहे. त्याच्यामध्ये एकाहून कितीतरी अशा आत्महत्या तुम्हाला अस्वस्थ करायला लावत असताना पाहायला मिळते. या आत्महत्या का झाल्या, या आत्महत्या का होत आहेत, या महाराष्ट्रातला आणि या भारतातला बळीराजाच आत्महत्येचा का मार्ग स्वीकारतोय याचं कारण जर काय असेल तर आज सुद्धा 700 रुपयाचं सुपल्याचं 50 किलोची पोतं आज 1700 रुपयावरती गेलं, पोट्याश आज 1700 रुपयावरती गेलं, DAP जवळजवळ तुम्हाला सांगतोय का 1400-1500 रुपयाच्या घरात आहे. म्हणजे एका बाजूला दुप्पट खताची दरवाढ होते आहे, आम्ही याच्यावरती काही बोलायला तयार नाही. विजेची दरवाढ संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातली अधिक आहे, आम्ही त्याच्यावरती बोलायला तयार नाही. जवळजवळ शेती अवजारांना लावलेला GST जो आहे तो 12% जवळजवळ 28% लावला, आम्ही त्याच्यावरती बोलायला तयार नाही आणि आम्ही आमच्या खांद्यावरचा पक्षाचा झेंडा सुद्धा सोडायला खरं तर तयार नाही. म्हणून मला वाटत राहतं भावानो की न्याय मागून मिळणार नाही, न्याय तुम्हाला हिसकावूनच घ्यावा लागेल आणि गेल्या 25 वर्षाचा ज्या चळवळीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काम करतोय त्या स्वाभिमानीनं तो न्याय हिसकावून घेतलाय आणि तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार असलेले पाहायला मिळताय. तुमच्या जवळजवळ धमन्यातून नव्या लढ्याची तेजस्वी किरण जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही. कारण आम्ही निवडून दिलेले जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलेले जे 288 आमदार असतील त्यातले जवळजवळ 200 शेतकऱ्यांचेच पुत्र आहेत, पण ते शेतकऱ्यांच्यासाठी बोलतायत का मला सांगा. खरं तर मी फार चळवळीमध्ये उद्वेगानं आणि तीव्रतेनं या गड्यांच्या बाबतीमध्ये बोलतो, कारण आम्ही आमदार गावामध्ये आला की त्याच्या पायावरती पाण्याच्या घागरी होतच राहतो, पाय लायकीचे बघानी त्या पायावरती घागरी होता, एवढाच संदेश मी तुम्हाला देईन. कारण आमदार असेल, खासदार असेल, जिल्हा परिषदेचा सदस्य असेल, हे 5 वर्षाच्या बोलीनं ठेवलेलं तुमचं आमचं गडी आहेत मित्रांनो, ते तुमचं आमचं मालक कधीपासून झाले, तुम्ही त्यांना मालकाच्या भूमिकेमध्ये बघायला लागला म्हणूनच ही माणसं त्या सभागृहामध्ये बोलत नाहीत. नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक रकमी FRP च्या बाबतीमध्ये एक आमदार बोलल्याचं मला दाखवा, मग खरंच ही शेतकऱ्यांची मुलं आहेत का? मग आमची जर आमदार, आमचे लोकप्रतिनिधी जर आमच्या प्रश्नासाठी बोलणार नसतील तर त्यांचं कामच काय? हा प्रश्न खरं तर तुम्ही विचारायला पाहिजे. मला सांगा, एवढ्या 3-3.5 लाख आत्महत्या झाल्या, शेती परवडत नाही म्हणून खरं तर रोज 2000 शेतकरी शेती सोडून बाहेर पडत आहेत. आजपर्यंत जवळजवळ माझ्या आकलनानं या महाराष्ट्रामध्ये 80,000 शेतकऱ्यांनी शेती परवडत नाही म्हणून शेती सोडून दिली. या प्रश्नावरती कोण बोलायला तयार नाही, हे बोलतायत कशावरती? हनुमान चालीसावरती बोलतायत, मशिदीच्या भोंग्यांच्या वरती बोलतायत, कोण अगदी तलवारीच्या टोकावरती हिंदुत्व ठेवून बोलतायत आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती? तुम्ही कधी बोलणार आहे? आणि जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही
तोपर्यंत आमचा गावगाडा बदलेला असं मला वाटत नाही. भावानो, खरं तर बलिदान हा या देशाचा ठेवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र उभा राहिला. त्या छत्रपतींचं जे टुमदार स्वराज्य उभं राहिलं, तसंच एक महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचं सुंदर स्वराज्य जर आणायचं असेल तर तुम्हाला लढावं लागेल. केवळ आम्ही साधारणतः कशामध्ये गुंतलोय की तुम्ही, मी पेपरला रोज जाहिराती बघतो की आमदार साहेब किंवा आमचा लोकनेता कोणीतरी उभा राहिलाय, साहेब मोठं व्हा. आताच तू गडी चौघांना उचलायसारखा राहिलेला नाही, तरी आम्ही म्हणतोय की साहेब अजून मोठे व्हा. साहेबांना मोठं करण्यामध्ये जिंदगी बर्बाद करण्यापेक्षा आमचा बापजादा कसा चार दिवस जादा जगेल, तो कसा मोठा होईल, तो कसा सुखानं जगेल, या सुखाची स्वप्न खरं तर तुम्ही रेखाटायला हवीत. आणि मी तुम्हाला भावानो प्रामाणिकपणानं सांगतो की मस्तीत जगायचं असेल तर तुम्हाला लढावं लागेल, प्रश्नावरती लढावं लागेल. कारण बळी हा या देशाचा मालक आहे, त्याला नोकर करायचा प्रयत्न करू नका. तो बळी जर सुखानं जगायचा असेल आणि हा गावगाडा जर दिमाकामध्ये नटायचा असेल, या गावगाड्यामध्ये सामान्य माणसाला सुद्धा माझी मुलगी द्यावी असं जर वाटत असेल तर आमचं जे दुःख आहे ना ते शेतीमालामध्ये आमचं दुःख लपलंय. आज तुम्हाला सांगतोय का, आम्ही 123 पिकांना हमी भाव मिळायला पाहिजे म्हणून केंद्रामध्ये मोठं आंदोलन केलं. अगदी परवा देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना केरळच्या सरकारनं 16 भाजीवर्गीय पिकांना आधारभूत किंमत दिल्याचा जीआर मी देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदेंच्याकडे दिला. या महाराष्ट्रामध्ये हे कधी होणार? आमची आई जेव्हा घरामध्ये आमची 10 किलो वांग्याची बुट्टी डोक्यावरती घेईल, त्यावेळेला आमच्या आईला घरात विश्वास मिळू दे की किमान 10 रुपयाच्या हमी भावानं मला 100 रुपये तिथं मिळणार आहेत. पण आमच्या आईला तीच वांगी घेता का इसकटू म्हणायची, त्या बाजारामध्ये वेळ येते. अगदी परवा तर मला वाटते व्हॉट्सअपवरून मेसेज फिरायला लागले आहेत सोलापूरच्या शेतकऱ्यांचे, बार्शीच्या शेतकऱ्यांचे, की 20 जवळजवळ गोण्या कांदा विकल्यानंतर त्या शेतकऱ्याला 10 रुपये खिशातले द्यावे लागले आणि तो शेतकरी घराकडे आला. असा शेतकरी आत्महत्या करेल नाही तर काय करेल? या शेतीमध्ये पिकणारा प्रत्येक शेतकऱ्याचा जो माल असेल ना त्याचा हमी भाव सरकारनं निश्चित करायला पाहिजे. आम्ही फार मागत नाही, अरे कांदा 10 रुपये किलो करा, बटाटा 22 रुपये किलो करा, काहीतरी त्याचं मोल ठरवाने आम्हाला बाजारावरती सोडा. मग आम्हाला मिळाले तर 10 मिळू द्यात, मिळाले तर 100 मिळू द्यात, पण घरामध्ये त्या शेतकऱ्याला विश्वास मिळायला पाहिजे. जो ऊस पिकाच्या बाबतीमध्ये तुम्ही लढून तयार केला, तो शेतीमालाच्या प्रत्येक पिकाच्या बाबतीमध्ये हे जर झालं तर मला वाटतंय हा शेतकरी सुखानं नांदू शकतो, गावगाडा आनंदामध्ये नांदू शकतो. बदललेल्या गावगाड्याचं एक सुंदर स्वप्न रेखाटण्यासाठी परत एखाद्या व्याख्यानमालेसाठी माझ्यासारखा माणूस येऊ शकतो, नाहीतर प्रत्येक वेळेला गावगाड्याची अनास्थाच व्यक्त होत राहील आणि ते प्रत्येक घराच्या उमऱ्यावरती वाढत असलेलं भावानो दुःख काय, हे दुःख दूर करण्यासाठी जो जो म्हणून शेतकरी असेल त्या त्या प्रत्येक शेतकऱ्यानं लढण्याची भूमिका घ्या. आपल्या खांद्यावरती शेतीमालाच्या भावाचं लढण्याचं निशाण घ्या. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि या व्याख्यानमालेला तुम्ही मला बोलावून अतिशय चांगल्या प्रकारचा सन्मान दिलात, त्याबद्दल मी बांधलेलं छोटंसं शब्दातलं मातीचं घर या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.